आता अभिमानाने बोला माझे सोलापूर न्यूज चॅनल। सोलापुरातून नागेश वल्ला यांच्या नेतृत्वाखाली 100 गाड्यांचा ताफा हैदराबादच्या दिशेने रवाना झाला असून यामुळे राज्यात इनकमिंग होत असताना सोलापुरात मात्र आउटगोइंग अशी चर्चा जोरात सुरू आहे। राज्यात नुकतीच मोठी राजकीय उलटापालट झालेली असताना महाविकास आघाडीमध्ये बिघाडी करण्यात भाजप यशस्वी झाली असली तरी मात्र सोलापुरात भाजपला धक्क्यावर धक्के बसत असून कार्यकर्त्यांची भाजप सोडण्याची मालिका थांबता थांबत नाहीये असे एकूणच चित्र आहे। सोलापुरातून 100 गाड्यांचा ताफा हैदराबादच्या दिशेने रवाना झाला असून यामुळे राज्यात इनकमिंग होत असताना सोलापुरात मात्र आउटगोइंग अशी चर्चा जोरात सुरू आहे। गेल्या 2 वर्षात सोलापूर भाजपमध्ये आउटगोइंग जोरात सुरू असून विशेषतः भाजपचा बालेकिल्ला मानला जाणारा सोलापूर शहर उत्तर मतदारसंघात मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते नगरसेवक आणि पदाधिकारी यांच्यात अस्वस्थता आहे। माजी शहराध्यक्ष अशोक निंबर्गी, माजी सरचिटणीस बिज्जू प्रधाने, माजी विरोधी पक्षनेता रमेश वटकर, माजी नगरसेवक बापू ढगे यांच्यासह अनेक शक्ती केंद्र प्रमुख आणि कार्यकर्त्यांनी पक्षाचा त्याग केला असून आज भाजपचे माजी खासदार आणि ज्यांनी पक्ष तळागाळात पोहोचवला त्या लिंगराज वल्ल्या यांचे सुपुत्र नगरसेवक नागेश वल्ल्या यांच्यासह 5 नगरसेवक BRS मध्ये आज प्रवेश करणार आहेत। भाजपचा बालेकिल्ला असणाऱ्या भवानीपेठ, विडीघरकुल या भागातील शेकडो कार्यकर्ते BRS मध्ये जाणार असून यामुळे मोठा फटका लोकसभा निवडणुकीत बसणार आहे। यावर शिस्तप्रिय म्हणणाऱ्या भाजपने आत्मचिंतन करण्याची गरज असून सोलापुरात एकाधिकार मालकशाहीला कंटाळून पक्ष सोडण्याची सुरू असलेली मालिका थांबवण्याचे आवाहन पक्षश्रेष्ठींसमोर असणार आहे। किती जण घेऊन आपण BRS मध्ये प्रवेश घ्यायला चालला? आपल्या सगळ्यांना माहित आहे की 10 दिवसापूर्वी KCR माझ्या घरी आल्यानंतर त्यांनी विनंती केली होती की आपण BRS पार्टी जॉईन करावं। त्या माध्यमातून विचार करून मी खोपसाहेब असतील आणि माझे सहकारी संतोष भोसले, आंबेवाले राजेश्री चव्हाण, त्याचप्रमाणे जयंत थोले पाटील या सगळ्या आमच्या मित्रमंडळी आता आम्ही हैदराबादला निघालो आहे तिथं प्रवेश करण्यासाठी। त्याच्यामागचा हेतू आपल्या सगळ्यांना मी राजीनामा देतानाच सांगितलं आहे की ज्या पद्धतीनं माझ्या पक्षात किंवा आमच्या सोलापूर असंख्य लोकांवर विकासाचा मुद्दा रखडला गेलेला आहे ते कुठंतरी आपण नव्याने सुरुवात करण्यासाठी ही संधी मला मिळाली असं मी समजतो आणि KCR मान्य KCR असतील, हरीशराव असतील यांच्या माध्यमातून आता सोलापूरचा विकास साधण्यासाठी आम्ही ध्येय हातात घेऊन निघालो आहेत। आज कमीत कमी आज 500 लोकांची ताफा आणि 100 गाड्या आम्ही घेऊन त्या दिशेने निघालो। मी त्यांना म्हटलं होतं कधी जेव्हा आम्ही प्रवेश करेन तेव्हा तुम्ही 500-600 गाड्या तुम्ही सोलापूरला घेऊन आलो होतं, मी मिनिमम माझ्या ताकदीनुसार किंवा गोपसाहेबांच्या ताकदीनुसार आम्ही 100 गाड्या घेऊन निघायचं मानस केलं आणि आज ते पूर्ण होताना मला आनंद वाटतो। पक्षप्रवेश कधी आहे, वेळ काय आहे, कुठे होणार? पक्षप्रवेश BRS भवनमध्ये ज्युबली हिल्सला होणार आहे। 2 ते 4 दरम्यान ही पक्षप्रवेश असणार आहे। त्याच्यानंतर सगळ्यांची भेटीगाठी आणि सगळ्यांची ओळख या माध्यमातून सोलापुरात आता सगळ्यांनी मिळून काम करायचं आहे या उद्देशाने आम्ही सगळे चाललो। आज बघितलं तर सगळ्या समावेशक सगळ्या समाजाचे लोक असतील, या सगळ्यांनी आपल्या पुढच्या वाटचालीसाठी मला शुभेच्छा बी देत आहेत आणि सोलापूरच्या या पूर्ण वाटचालीसाठी सगळ्यांना आम्ही विनंती केली आमच्या बरोबर येण्याचं, तेही सगळे येत आहेत। भाजपच्या ते दिसत नाहीये, त्यांचं काय अजून निर्णय झालेला नाही? माझ्याबरोबर आता सगळेच आहेत, जे राजीनामा दिला ते सगळेच आहेत। सुरेश पाटीलांचा विषय तो वेगळा आहे। सुरेश पाटील ते म्हटले की विचार करून येत आहेत, मग आता भविष्यात ही इन्कमिंग चालू राहणार आहे त्यामुळे मला कुठल्याही गोष्टीचं शंका नाही। कोण येणार कोण नाही या गोष्टीचा मी विचार करत नाही। आता लढा चालू केलाय आणि लढा करणार, ज्या वल्याळ साहेबांचा आशीर्वाद घेऊन मी पुढे निघालोय। आता ही लढा संघर्ष हे दोन्ही चालूच राहणार आहे आणि भविष्यात आपल्याला हे चेंज दिसेल। ज्या अस्मितेसाठी आम्ही सगळे वर्षानुवर्षे लढलो तडा गेल्यामुळे हा निर्णय घ्यायची वेळ आली। हरीश राव जे फायनान्स मिनिस्टरचे ते अगोदर घरी आले होते तेव्हा तुम्ही आपला निर्णय सांगितला नाही, पण जेव्हा KCR स्वतःहून आले होते त्यानंतर तुम्ही निर्णय बदलला? होय ना, मी म्हणतोय ना, जेव्हा हरीश राव माझ्याकडे आले होते, हरीश रावांशी बोलणं झाल्यानंतर त्यांनी विनंती केल्यानंतर त्यांना मी नाही असंच सांगितलं होतं, पण त्यांनी KCR घरी घेऊन आल्यानंतर या सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि सोलापूरच्या विकासासाठी तुझं काय योगदान असेल किंवा सोलापूरच्या जनतेचं काय म्हणणं हे सगळे प्रश्न मांडल्यानंतर आम्ही सगळ्यांनी विनंती केली की अशी परिस्थिती जर सोलापूरात 8-8 दिवसाला पाणी येत असेल किंवा शेतकऱ्यांच्या समस्या असतील या सगळ्या गोष्टी सोलापूरच्या विकासासाठी जे कम्पेअर टू हैदराबादला किंवा तेलंगणाला जे आहे ते आपलं फार कमी आहे। हे सगळं करण्यासाठी आपण बघतो एकाकडे वाटचाल हैदराबादची किंवा तेलंगणाचं ज्या पद्धतीने आहे त्या सगळ्या आता सोलापुरात मूलभूत सुविधा मिळण्यासाठी आमचा प्रयत्न असेल। पक्षाकडून काय थांबवण्याचा प्रयत्न झाला नाही? मला सगळ्यांना पत्र म्हणजे सांगायचं आहे की पक्षाने सगळी विनंती केली, माझ्या बावनकुळे साहेबांचा फोन असेल किंवा मुरलीधर मोहोळ
मकरंद देशपांडे या सगळ्यांनी विनंती केली, मी त्यांना विनंती केली, सांगितलं मी विचार करतो, पण मी पक्ष नेतृत्वाला वारंवार सांगतोय जे सोलापूरमध्ये ज्या पद्धतीचं राजकारण चालू आहे आणि स्थानिक हुकुमशाहीला कंटाळून मी चाललोय आणि मी त्यांना सगळ्यांना शब्द दिलाय, मी बोललोय की जेव्हा तुम्ही हे बदल करसाल मी नक्की तेव्हा भाजपचा विचार करेन। माझं सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। माझं सोलापूर न्यूज चॅनल।